थायरॉईडच्या समस्या असतील तर कुठले पदार्थ आहारात घ्यायला पाहिजे ह्याची माझ्या चॅनलवर जी सिरीज सुरू आहे त्याच्यातला आजचा आपला भाग चौथा आहे. आज मी जो पदार्थ दाखवणार आहे तो अतिशय स्वस्त मस्त पौष्टिक पारंपरिक पदार्थ आहे. हा जरा विस्मरणात गेलेला आहे. हा पदार्थ नॅचरली फर्मेंट झाल्यामुळे याच्यामध्ये रेझिस्टंट स्टार्च निर्माण होतो. आता हा रेझिस्टंट स्टार्च म्हणजे प्रोबायोटिकचं काम करतं आणि मग प्रोबायोटिकमुळे आपल्या आतड्यांची हेल्थ उत्तम राहते. आता हा रेझिस्टंट स्टार्च म्हणजे काय तर कार्बोहायड्रेट अशा फॉर्ममध्ये तयार होतात की जे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये तर पचत नाही तिथे रेझिस्ट होतात आणि लार्ज इंटेस्टाईनमध्ये फर्मेंटेशन होतं जे प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक म्हणून काम करतं आणि आपल्या मोठ्या आतड्यांमधले जे गुड बॅक्टेरियाज आहेत ते वाढायला मदत तर करतंच पण त्यामुळे ब्लड शुगर लेवलमध्ये सुद्धा चढ उतार होत नाहीत. या तयार झालेल्या रेझिस्टंट स्टार्चमुळे रक्ताच्या साखरेच्या पातळीत चढउतार होत नाहीत. भरपूर फायबर्समुळे थोडं खाल्लं तरी पोट भरतं आणि बराच वेळ भूक लागत नाही. अंतर्गत सूज कमी होते. शरीरातले विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर टाकले जातात. ऍसिडिटी पोट गुबारणेसारखे त्रास कमी होतात. या फर्मेंटेशनच्या प्रोसेसमध्ये ब्युटिरिक ऍसिड तयार होते जे अंतर्गत सूज कमी करायला मदत करतात. थायरॉईडच्या समस्या असलेल्या सगळ्यांना या तक्रारी असतात म्हणून त्यांच्यासाठी हा उत्तम पदार्थ आहे म्हणून मी हा दाखवतीये. आज मी हा पदार्थ बनवण्यासाठी कोकणातले जे राता नावाचे लाल तांदूळ असतात ते वापरणार आहे. तुम्ही याच्यासाठी तुमच्या लोकली अवेलेबल असलेला कुठलाही तांदूळ वापरू शकता. शक्यतोवर अनपॉलिश्ड वापरला तर थायरॉईडच्या पेशंटसाठी तो उत्तम पर्याय आहे. तर अर्धी वाटी तांदूळ स्वच्छ धुवायचा आणि त्याच्यामध्ये साधारण अर्धा ग्लास पाणी घालायचं. मी हा भात सूर्यचूलमध्ये शिजवणार आहे. मी माझ्याकडचा वरण भात सूर्यचूलमध्ये शिजवते. सकाळी 10:30 सुमारास हा भात ठेवला तर तो 12 तयार होतो. छान मऊ शिजतो हा भात. आता हा भात थोडासा जास्त शिजवायचा कारण ही कांजी शिळ्या भाताची छान लागते. दुपारच्या जेवणात हा भात खाऊन झाला की रात्री साधारण 9:30 बेताला उरलेला भात एका काचेच्या बोलमध्ये ठेवायचा. तुमच्याकडे मातीचं भांडं असेल तर मातीच्या भांड्यात केलेलं उत्तम, पण मी काचेच्या बोलमध्ये करणार आहे. आणि ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि हा भात आणि पाणी छान मिक्स करून घ्यायचं. भात थोडा चेचून घ्यायचा आहे आपल्याला. आता ह्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्याचे तुकडे घालायचेत. आता हे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ठेवू शकता. अर्धा मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. 1 चमचा हिंग घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे सगळं छान मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि ह्याला रात्रभर फर्मेंट करायला ठेवायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी ही भाताची कांजी एकदम रेडी आहे. याची चव अप्रतिम लागते. हे फर्मेंट झाल्यामुळे याच्यामध्ये B12 सुद्धा तयार होतं आणि ह्याची छान आंबटसर चव होते. हे आपल्याला पाण्यासकट खायचं आहे. आता ह्याच्याबरोबर खाण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रोटीन्स पाहिजे. तर आज मी याच्याबरोबर खाण्यासाठी मोड आलेल्या मुगाची एकदम सिंपल साधी उसळ करणार आहे. कढईमध्ये तेल घालायचं आहे. तेल तापलं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे. 1 छोटा चमचा कुटलेलं लसूण घालायचं आहे. 2 हिरवी मिरचीचे तुकडे घालायचे आणि हे छान परतून घ्यायचे. लसूण छान परतला गेला की ह्याच्यामध्ये 1 छोटा चमचा हिंग घालायचा. 1 छोटा चमचा हळद घालायची आणि 1 वाटी मोड आलेले मूग घालायचे आणि हे परतून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालायचा आहे आणि परत एकदा छान परतून घ्यायचे. 2 वाट्या पाणी घालायचे. हे घट्ट पातळ तुम्हाला हवं तसं तुम्ही बनवू शकता. चवीनुसार मीठ घालायचे. छान मिक्स करून घ्यायचे आणि 1/2 चमचा साजूक तूप घालायचे आणि ह्याची 1 शिट्टी करून घ्यायची आहे. जास्त शिजवलं तर ते पूर्ण गाळ होईल म्हणून आपल्याला 1 शिट्टी करून घ्यायची आहे. आता भाताच्या कांजी बरोबर खाण्यासाठी आपली उसळही तयार आहे. या दोन्हीमध्ये इतके सिंपल सिंपल स्वाद आहेत. फक्त हिरवी मिरची आणि लसूण आणि हिंग आणि कढीपत्ता. बाकी कुठलेही फार मसाले ह्याच्यामध्ये नाही आहेत. तरी ह्याची चव अप्रतिम लागते. तुम्ही जरूर करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि नुसत्या थायरॉईडच्या समस्याच नाही
तर तुमच्या घरामध्ये कुणाला मधुमेह असेल, कुणाला जर वजन कमी करायचं असेल किंवा पोटाच्या काही तक्रारी असतील, तर सगळ्यांसाठी हा अतिशय उत्तम पर्याय आहे. हार्मोनल इम्बॅलेन्स, PCOS, अपचन, पोट गुबारणे, ॲसिडिटी असे जे काही इश्यूज असतील किंवा अशा काही तक्रारी असतील, तर सगळ्यांसाठी हा फार उत्तम पर्याय आहे. जरूर करून बघा. आणि मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी लाल भात वापरला आहे, पण तुमच्याकडे उरलेला कुठलाही तुमच्या नेहमीच्या वापरातला जरी भात उरला असेल तर त्याचीसुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तर जरूर बनवून बघा. आणि थायरॉईडच्या समस्या असणाऱ्यांसाठीची जी सिरीज सुरू आहे त्याच्या पुढच्या भागात आपण जरूर भेटूया. आणि ह्याच्याबरोबर खाण्यासाठी मी ताजं घरी बनवलेलं कैरीचं लोणचं घेतलं आहे. कैरीचं लोणचंसुद्धा प्रोबायोटिक म्हणून काम करतं. तुम्ही ह्याच्याबरोबर लिंबाचं लोणचं पण घेऊ शकता. हे फार उत्तम लागतं. तर जरूर करून बघा. थँक्यू.